नवीन पनवेल ते एसईझेड टेंभोडे येथील रस्त्याची दरवर्षी दुरावस्था होत होती, त्यामुळे येथील प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षासह अन्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला आहे. भाजपचे वांजे विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, वलवली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती चिखलेकर, माजी सरपंच दिलीप पाटील, के कडव, रवींद्र पाटील, सुभाष भुईर, विश्वास पेटकर, प्रवीण पाटील, प्रकाश म्हात्रे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. काही राजकीय पक्षांनी या कामाचे श्रेय लाटण्याचा किळवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांचा शिवाजी दुर्गे यांनी समाचार घेत आपल्या विभागाचा विकास करायचा असल्यास सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. पनवेलपासून निघणारा हा कल्याण हायवे याच्यापुढे होणार आहे आणि ह्या रस्त्यासाठी आज किती वर्षापासून बघतो सिडको आणि PWD यांच्यामध्ये संघर्ष सतत चालू असतो. शिवाय ह्या रस्त्याची दुरावस्था बघितली तर आम्ही सुद्धा याच्यासाठी पत्रव्यवहार केला, माननीय आमदारांच्या माध्यमातून आम्ही केला, तसेच सर्व आता शिवसेना हे संघर्ष समिती वगैरे ह्या लोकांचे प्रकाश म्हात्रे, आमचे मारुती चिखलेकर, अशा पद्धतीने आम्ही सुद्धा 2-3 वेळा ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केला खूप वेळा. पण आमचा एक त्यांच्याकडे उद्देश होता की हा रस्ता जो आहे हा आम्हाला डांबरी रोड नको आहे, आम्हाला याचं काँक्रिटीकरण करा. आणि त्याच्यासाठी हा रस्ता आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. खरं म्हणजे सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे, पेटकरांचं आहे, यांचं संघर्ष समिती आहे, आम्ही त्याच्यात होतो. कुणी एकाने याचं श्रेय लाटण्याची काय करा आपल्याला अकरा, आम्ही सुद्धा तसंच सांगू, आम्ही असं बॅनर लावू शकतो. पण तू नाही लावत, ठीक आहे, तेही लावलं, चांगली गोष्ट आहे त्यांची, त्यांना करायचं आहे, काहीतरी करत राहा. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या हा संघर्ष समिती वलवली टेंभोडे ह्या गावाचा विकास व्हायचा असेल तर आम्ही त्या सिडकोमध्ये मोडत नसल्यामुळे सुद्धा आम्ही ग्रामीण भागातले असले तरी आमचं तुम्हाला सदस्य सहकार्य राहील, संघर्ष समितीला राहील, ह्या चांगले चांगले प्रकल्प आपल्या ह्या भागात यावे. कारण आपला हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहून हा चांगला काम करावा अशी सगळ्यांना मी विनंती करेन.